मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 64 66 495। सोलापूर शहरात मागील 1.5 वर्षात विजेच्या धक्क्याने अनेकांचा मृत्यू झालाय। बाळवेज परिसरातील महात्मा गांधी रोड मध्ये असलेल्या एका स्मार्ट सिटी महापालिकेच्या डीपीचा शॉक बसून एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता। त्यानंतरही सोलापूर शहरात अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने विजेचा शॉक बसून मृत्यू झाला असल्याची घटना वेळोवेळी घडली आहे। नई जिंदगी परिसरात देखील अशाच पद्धतीने विजेच्या खांबाला हात लागल्याने एका मुलीचा मृत्यू झाला होता। त्यानंतरही महापालिका किंवा महावितरणकडून कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही, याचेच ताजे उदाहरण पुन्हा एकदा स्ट्रीट बाजार परिसरात घडले आहे। या ठिकाणी होम मैदान असल्याने अनेक विद्यार्थी, लहान मूल, खेळाडूंनी वॉकिंग ट्रॅकचा उपयोग करण्यासाठी येणारे नागरिक मोठ्या प्रमाणे येत असतात। अशा वेळेस स्मार्ट सिटी अंतर्गत बनवण्यात आलेल्या स्ट्रीट बाजारच्या बाजूला एक विद्युत डीपी उघड्या अवस्थेत असल्याने त्यामुळे एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या पावसाळा सुरू असून या विद्युत डीपी उघड्या असल्याने पावसाचे पाणी लागून एखाद्याला याचा शॉक बसला तर मग मात्र जीवितहानी होऊ शकते। त्यामुळे महानगरपालिका जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल या ठिकाणचे विद्यार्थी, नागरिक उपस्थित करीत आहेत। पहा नेमके नागरिकांचे काय म्हणणे आहे या विद्युत डीपी बद्दल। अस्सलाम वालेकुम, मैं जफर शेख। मैं डेली इधर मॉर्निंग वॉक पे इधर तकरीबन एक साल से आता हूँ, पर अभी जो रेनी सीजन है तो ये स्मार्ट सिटी का डीपी है, थ्री पेज कनेक्शन है। तकरीबन 15 दिनों से देखा जा रहा है कि पूरा ओपन है। यहाँ नौजवान आदमी, छोटे छोटे बच्चे लोग, यहाँ स्कूल है सामने और बड़े बुजुर्ग भी आते हैं। कोई अगर इसको करंट लग के मर गया तो उसकी जिम्मेदार कौन रहेगा? तो हम सबसे गुजारिश करते हैं सरकार से, मैं स्मार्ट सिटी के आयुक्त से गुजारिश करता हूँ कि जल्द से जल्द इसका काम करें, कि किसी को नुकसान पहुँचने के पहले इसका काम किया जाए, नहीं तो स्मार्ट सिटी का काम करके कुछ फ़ायदा नहीं है। ये जो स्मार्ट सिटी है लोगों के फ़ायदे के लिए बनाई गई, मगर यहाँ लोगों का नुकसान दिखाई दे रहा है।